हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू स्टूडेंट्स। सो आता अपन प्रैक्टिकल नंबर 10 करणार आहे अपन, ठीक आहे। डायरेक्टली तो जसं जे काही इम्पॉर्टंट आहे, मिनिमम 12 एक्सपेरिमेंट करायचे आपल्याला, त्यामध्ये आपण जसं जसं एक्सपेरिमेंट करू तसं आपण त्याला नंबर देत जाऊ आपण, ठीक आहे। तर आता आपण प्रॅक्टिकल नंबर 10 करणार आहे ॲज पर द मॅन्युअल, ठीक आहे। तर हा जो तुम्हाला डेस्कटॉप दिसतो आहे, ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचा, EMU 8086 हा जो आहे याच्यावर बघायचा आहे, डबल क्लिक करायचं याला। त्याच्यानंतर तुम्हाला हे टॅब दिसणार आहे, 4 टॅब, त्यामध्ये एक न्यू टॅब हा घ्यायचा आहे। त्यानंतर परत .exe टेम्पलेट नावाचा हा दिसेल तुम्हाला लेबल, इथे परत ओके म्हणायचं आहे, ठीक आहे। आणि एक डिफॉल्ट प्रोग्राम तुम्हाला दिसणार आहे, ठीक आहे। याला पूर्ण तुम्ही डीड जर केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे। तर आता आपण इकडे नाव देऊ आपण प्रॅक्टिकलचं, एक्सपेरिमेंट नंबर 10, प्रोग्राम फॉर 16 बिट बाय 16 बिट अनसाइंड मल्टीप्लिकेशन, ठीक है। हा आपला आहे, ठीक है, प्रोग्राम। तर आपण याला करू आपण, ठीक है। नंतर आता डेटा सेगमेंट, सॉरी, आता मल्टिप्लिकेशन करायचं 16 बिटचं, तर आपल्याला याला ज्याच्यामध्ये दोन नंबर घ्यायचे 16 बिटचे, ठीक है। तर नम वन डी डब्ल्यू, कारण 16 बिट है वर्ड म्हणतात, ठीक है। 2020H, कारण तो हेक्साडेसिमल नंबर है। नम टू डी डब्ल्यू, पर 1755H। देन आता जे का आपला रिजल्ट येणार आहे तो 16 बिट्स आहे, म्हणजे 4 डिजिट 4 डिजिटचे आहे ते, तर त्याचा काहीतरी मोठा आन्सर येणार आहे, ठीक आहे। मग त्या आन्सरला आपल्याला दोन पार्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे, एक हायर ऑर्डर आणि एक लोअर ऑर्डर। त्याला आपण एक बघू, सॉरी, कारण ते प्रॉडक्ट होणार आहे ना, तर PRO प्रॉडक्ट लोअर GW क्वेश्चन मार्क, कारण ते आता माहित नाही काय आहे, ठीक आहे। नंतर प्रॉडक्ट लोअर हायर व्हॅल्यू GW, ठीक है। उत्तर काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही आहे आता, ठीक है। देन डेटा एंड्स, कलर पर चेंज कर अपने, यहाँ ओके, कलर थोड़ा सा ठीक होने के बाद डेटा एंड झाला। आता आपण वे काय करू, कोड चे बघू आपण, ठीक आहे। कोड सेगमेंट चेंज का होत नाही, सेगमेंट ठीक आहे। एज्यूम CS code comma DS data, okay, start, हा एक लेबल दिला आपण, start move DX comma data
move ds comma dx okay yes ata apan ite kay kele इथे जे डिक्लेरेशन केलं आहे आपण ठीक आहे इथे जे काही डिक्लेरेशन केलं आहे डेटा सेगमेंट घेतला आहे त्यामध्ये नम वन दोन डेटा घेतला आहे म्हणजे जे काय जो काय डेटा आपल्याला मल्टीप्लाय करायचा आहे त्याला आपण डेटा सेगमेंट मध्ये डिक्लेरेशन केलं आहे ठीक आहे आता हा जो कोड सेगमेंट आहे जे आपण डेटाला डिफाइन करायचा आहे मायक्रो प्रोसेसर आहे कंट्रोलरचा पार्ट वेगळा असतो आता ठीक आहे तर आता हे कोड लिहायचं आपण डेटा आपल्याकडे आपण अवेलेबल करून घेतला आता आता इकडे कोड आहे ठीक आहे त्यावर सीएसएस कोड मेंशन केला आहे हा जो स्ट्रक्चर आहे प्रोग्रामिंग साठी ठीक आहे मूव डीएक्स कॉमा डेटा आता हे जो डेटा म्हणजे हे डेटा आपण इथे डिफाइन करतोय ठीक आहे नंतर हा डेटा जो डीएक्स मध्ये गेला त्याला आपण डेटा सेगमेंट मध्ये आपण आता ठीक आहे डिफाइन करतो आपण ठीक आहे या कोड सेगमेंट ला माहिती पाहिजे की डेटा आपला कुठे आला आहे ठीक आहे आता मूव एएक्स कॉमा नम वन move bx comma num 2 ओके आता हे दोन नंबर घेतले पण num 1 आणि num 2 num 1 num 2 मध्ये आपण काय डिक्लेअर केलं num 1 मध्ये काय 2020h num 2 मध्ये 1755h ठीक आहे हे आता आपण हे ax आणि bx मध्ये घेतलं आहे देन आता मल्टीप्लाय करायचं आहे mul ठीक आहे हाच mul bx ठीक आहे आता हे मल्टीप्लाय केल्यानंतर डेटा कुठे स्टोर करायचा आहे सध्या आपल्याला प्रेझेंटली बीएक्स मध्ये आपण स्टोर करणार आहे ठीक आहे स्टोर झाल्यानंतर आपण डेटा ने मूव करायचा आहे मूव पीआरओ कॉमा लो कॉमा एएक्स ठीक आहे कारण आपला डेटा मोठा आहे त्यासाठी त्याला आपल्याला डिवाइड करावा लागेल आंसर आने वर मूव प्रो अंडरस्कोर हाय कॉमा डीएक्स ठीक है आता अपन डीएक्स ला घेतला होता ना इकडे हां डीएक्स घेतला आपण देन मूव ए एच कॉमा फोर सी एच एंड 21H ओके 21H आता इथे परत कोड एंड्स हा एस कशासाठी आहे सेगमेंट के स्टार्ट करतो म्हणून एस केला एंड्स बनायचा नंतर एंड स्टार्ट ठीक आहे आपण ते स्टार्ट केलं होतं आपण ते फिनिश केलं याला सेव्ह करायचं आहे ठीक आहे याला आपण सेव्ह करून घेऊ याच्यामध्ये ऑलरेडी आहे ते एक्सपेरिमेंट 10 सेव करून घेऊ असं ठीक आहे झाल्यावर याला कंपाईल करायचं आहे ठीक आहे कंपाईल बटन दाबायचं आहे इलीगल प्रो एंड क्लो डी डब्ल्यू ओके आपल्याला ते ओके ठीक आहे क्लोज करून टाकायचं थोडासा स्पेस बार देऊ आपण इकडे परत सेव्ह करायचं याला आणि कंपाईल करायचं ठीक आहे म्हणजे थोडं काय पाहिजे सिंटॅक्स असतात ते बघून घ्यायचं आपल्याला ते सेम म्हणायचं ठीक आहे आता हे झाल्यावर काय करायचं आपल्याला हे दिसतं रन याला रन करायचं काय मेसेज आलाय प्रोग्राम हॅज रिटर्न कंट्रोल टू द ऑपरेटिंग सिस्टम ओके म्हणायचं याला आता आन्सर बघण्यासाठी आपण व्हेरिएबल मध्ये जायचं आणि इकडे बघायचं ठीक आहे ह्याला नम वन घेतलाय नम टू घेतलाय प्रो लो ठीक आहे एट
डबल ए जीरो एच आणि प्रो हाय 02 ED. आता हे ओके आहे, कसं आहे आपण कंटिन्यू आपण कन्फर्म करून घेऊ. तिकडे कॅल्सी नावाचं एक आपलं बटन आहे कॅल्क्युलेटर, हे कॅल्क्युलेटर मध्ये जायचं, त्याच्यामध्ये प्रोग्रामर घ्यायचा. ठीक आहे, प्रोग्रामर आपलं जे डेटा आहे ते हेक्साडेसिमल कोड आहे. ठीक आहे, हेक्स कोड घ्यायचा आणि कसं करायचं ते नंबर काय आहे 2020 इंटू 1755. ठीक आहे, आणि ओके दाबायचं. ठीक आहे, काय आलंय हे बघा, लो हा वरचा हा हायर ऑर्डर आहे. ठीक आहे, 2EDH. ठीक आहे, आता हे 4 बिट्स आहे म्हणून 16 बिट्स आहे म्हणून त्याला पुढे 0 लावलाय इकडे प्रोग्राम मध्ये आणि काय 8AA0. ठीक आहे, म्हणजे हे आपला इथे जे काय उत्तर आहे ते प्रॉपर आला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मशीन लँग्वेज जे असतात, हॅलो एक मिनिट, हाँ बाबू मैं आता हूँ, हाँ आता हूँ मैं. ठीक है, हाँ हाँ बोलो जल्दी बोलो, लेक्चर दे रहा हूँ, कुछ अर्जेंट, कुछ अर्जेंट है क्या, जल्दी बोलो ना कुछ है. ठीक बोलो, ठीक ओके ओके, सॉरी फॉर द इंटरप्ट. तर आता हे जे आहे, आता म्हणजे तुम्हाला तर हेक्स म्हणजे कोणते प्रोग्राम तुम्ही लिहित असेल तर त्याच्या पाठीमागे काही हेक्स कोड असतात, काही मशीन लँग्वेज असतात, तर ते कसा कोड कसा मशीन लँग्वेज कसा दिसतो. ठीक आहे, तर याला परत रिलोड करायचा, रिलोड झाल्यावर ऑक्झिलरी नावाचा हे असतं बटन. ठीक आहे, ऑक्झिलरी मध्ये जायचं आणि मेमरी मध्ये जायचं. तर तुम्हाला इकडे जे काही कोड दिसत असेल, ठीक आहे, तुम्हाला मोठा करतो याला, हे कोड दिसतोय BA10078E, हा तुमचा हेक्स कोड आहे. ठीक आहे, आणि बाजूला जे काय दिसत तुम्हाला काही रँडम काय सिम्बॉल दिसत असेल, हे सगळे काय मशीन लँग्वेजेस आहे, हे आपल्याला माहित पडत नाही, मला पण कळणार नाही काय आलेलं आहे. ठीक आहे, फक्त मशीनला कळतंय कारण त्याची प्रोग्रामिंग त्यालाच माहिती आहे, आज कसं मशीन लँग्वेज रीड करायचं, ते काय आस्की कोड असतात, ते तुमच्या अगोदर जे युनिट 1 मध्ये जे आस्की कोड आहे टेबल त्याच्या अकॉर्डिंग सांगतात. ठीक आहे, तुम्ही जर टेबल बघितलं असेल युट्यूब चॅनलवर आपला जे मी अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बरं दिसणार. ठीक आहे, तर हे तुमचं मशीन लँग्वेज आहे. ठीक आहे, आपल्याला हे जे दिसतं असेल उत्तर आलंय, पण हे जे उत्तर या मशीन लँग्वेज मध्ये पण आहे हे आपल्याला माहित पडत नाही. ठीक आहे, हे असं त्याचे कोड आहे. ओके, तर आता इकडे आपलं हे जे एक्सपेरिमेंट नंबर 10 आहे हे इथे फिनिश होतंय. ठीक आहे, तर आपण याला एक्झिट करून टाकू. ओके, सो